नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार वीसचे पत्र आहे विषय आहे सन दोन हजार अठरा व एकोणीस या वर्षासाठीच्या राष्ट्रीय आय सी टी शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करणेबाबत या ठिकाणी उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षण क्षेत्रातील वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने समग्र शिक्षा अभियानातील शाळांसाठी माहिती तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आय सी टी शिक्षक पुरस्कार सुरू केले आहेत यासाठी शिक्षक पुरस्कार सन दोन हजार वीस एकवीस दिले जाणार आहे दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठी आणि दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत यामध्ये शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करून शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक देण्यात येणार असून शिक्षकांची पात्रता निवड ही केंद्र शासनाने मार्गदर्शक जी तत्व दिलेली आहेत त्यानुसार होणार आहेत यासाठी आर अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी अनुदानित शाळा अशी संलग्न शाळा यामध्ये पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर प्रत्येक पारितोषिक विजेतेला रौप्यपदक आय सी तिकीट व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे पारितोषिक विजेत्या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून त्यांच्या भागातील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करणे व त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे ती सद्यस्थितीमध्ये कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमुळे सदर पारितोषिकासाठी अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे यासाठी या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे या पोर्टलवरती रजिस्टर करून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावायचा आहे तसेच यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र अपलोड करायचे आहेत अशा पद्धतीचं हे पत्र आहे धन्यवाद